आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हॅलो दादा, काय झालं? असं असेल तर मी तुझी मदत करायला तयार आहे. हा दादा, थँक्यू, खरंच मनापासून थँक्यू दादा, मदत करायला तयार आहे. हे बघ, पण माझी एक अट आहे. हा बोल ना. हे करत असताना रेशमा दुखायला नको. हिला असंच वाटायला पाहिजे की हे सगळ्यांच्या भल्यासाठीच चाललंय. नाही, करेक्ट आहे, मला पण कबूल आहे आणि मला पण हेच हवंय. मला पण रेशमाला दुखवायचं नाही आहे दादा. मग तुझ्या डोक्यात काही आयडिया आहे का? आयडिया आहे. हे लग्न पुढे ढकलावं लागेल. अरे, आमच्याही डोक्यात हेच आहे रे. म्हणजे सगळ्यांना तेवढा वेळ मिळेल ना विचार करायला. हा, आणि काय ना, एकदा आपण रेशमाचं मन वळवलं ना की ती घरच्यांचं मन वळवेल. आज सगळं ठीक आहे, पण लग्न पुढे ढकलायचं कसं? मी सांगतो, पण त्यासाठी जो ज्योतिषी आमच्या घरी आला होता ना त्याला शोधावं लागेल. त्याने काय होईल? अरे दादा, त्यानेच तर घोळ घातलाय. त्यानेच इथे येऊन सांगितलंय की पुढच्या वर्षभरात मुहूर्त नाहीये, आत्ताच मुहूर्त आहे, लग्न उरकून घ्या. आम्ही त्याला खूप शोधतोय पण तो सापडत नाही. कसा होता तू? तो ज्योतिषी कमी आणि जोकर जास्त होता. एक नंबरचा विसरभोळा. अच्छा, काय म्हणालास? विसरभोळा. मग तो तुला ना गणपतीच्या मंदिरात भेटेल. गणपती मंदिर? अरे, चार रस्त्याच्या बाजूला गणपती मंदिर आहे बघ. चार रस्त्याच्या बाजूला? तेच. हा, तिथे तो तुला भेटेलच. चल, ठेवतो मी आता फोन. बरं बरं, ठीक, चालेल. चल राजा. अगं जिकल्या तू वहिनीलाच काय सांगते? वहिनीला माहितीये सगळं. तू आणि आई सोडून सगळ्यांना प्लॅन माहितीये. आता मला सांगा, तुम्हा दोघींना प्लॅन कसा वाटला? मला तर कसा वाटतो प्लॅन? मी तर खूपच एक्सायटेड झाले माहितीये. त्याची सरप्राईज बर्थडे पार्टी, ती पण ताईची आपल्या घरात. थांब 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 थांब, आई तुला काही बोलायचं का? तुम्हाला सगळ्यांना माहितीये ना, बायच्या वाढदिवसाच्या दिवशीच हे देवाकडे गेले. तेव्हापासून बाय तिचा वाढदिवस साजरा करत नाही. मग ही पार्टी, सरप्राईज. बघा, इतके वर्ष आपण तिचा वाढदिवस साजरा नाही केला, तर यातून तिला आपल्याला बाहेर नको का काढायला? आणि आपलं आता सगळं सुरळीत सुरू आहे ना. मग यावर्षी आपण तिचा बर्थडे सेलिब्रेट करूया, मस्त पैकीला सरप्राईज पार्टी देऊया. नाही नाही, वाढदिवस करू आपण, पण हे सरप्राईज वगैरे नको रे. वाढदिवसाच्या दिवशी सकाळी तिचं औक्षण नाही करायचं, हे पटतं का तुम्हाला? संध्याकाळी करूया ना औक्षण. संध्याकाळी काय, सकाळी नको करायला? आणि सकाळपासून तिला कोणी शुभेच्छा पण नाही द्यायच्या? नाही. अरे, गिरिजाला एक अक्षरही कळायला नकोय आपला. अरे, किती वाईट वाटेल रे तिला. दादा, मला 100% वाटतंय आई आपल्या सरप्राईजची वाट लावणार. आई अहो, ताईंना आधीच कळलं ना त्या आपल्याला काहीच नाही करू देणार. हो, तेच तर. एक तर ताईला तिच्यावर पैसा खर्च करायला आवडत नाही. हे बघ आयशे, गिरिजाला जरा जरी हिंट मिळाली ना, मग आपला प्लान फसला म्हणून समजा. मग गिरिजाच्या शब्दापुढे आपलं काही चालणार नाही. दादा तू शांत हो, आई तिला काही बोलणार नाही. हो की नाही आई? काही नाही बोलणार. नाही नाही, मला पटतच नाही. अरे, सकाळपासून बिचारीला दुखवायचं आणि संध्याकाळी मोठं सरप्राईज द्यायचं, काय अर्थ आहे का याला? अग माते, तू सकाळचा नको संध्याकाळचा विचार कर. संध्याकाळचा, तिला संध्याकाळी ना डबल आनंद होणार आहे. आई, अग चिटल्या बरोबर बोलते, मी तुला गॅरंटी देतो ताईला 100% खूप आनंद होईल. मी बोलले ना, मला पटत नाही, पण तुम्ही सगळे बोलताय ना, तर मी काय बोलणार नाही. बस एवढं जरी केलंस ना तरी बस झालं आमच्यासाठी. बर, आता आता काय? आता आता ठरवा कोण काय काय करणार ते. ऐका ना, ऐका ना, मी काय म्हणते, मी ना हा पूर्ण हॉल डेकोरेट करते, म्हणजे फुगे फुगवते, रिबिन लावते, इथे सगळं मी. लाइटिंग 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 पण लावते. आणि फुलांची आरास करूया, रांगोळी काढूया. कुठली रांगोळी काढायची ना मी ठरवलीये. आपण ना फुलांची आरास करूया, रांगोळी काढूया, मकर बनवूया आणि त्या मकरात पायला बसूया.
अगं गणपती आहे का दिवाळी आहे वहिनी तुझं ना काही असत बड्डेला रांगोळी काढतात का कोणी ती काय आहे ए प्राची तू काम कर गिरीजाच्या आवडीचे ना मस्त पैकी पदार्थ कर आणि केकचा आणि मेणबत्त्याचं मी बघतो आणि आपण आपले सगळे गिफ्ट मस्त पॅक करू ताईला जे काही आवडेल ते सगळं करूया काय मित्र म्हणतो ना माझ्याकडे भारी आहे काय मी आल्यावर लगेच गप्प झालात तुम्ही काय आई काय विचारतीये मी काय बोलत होता तुम्ही काल पण असंच केलं होतं अगो काय नाही ते सर सरकन कटाला अंगावर तर तिकडे सर माझं देन सरकन कानाखाली मग ताई तुम्ही नका ह्यांच्याकडे लक्ष देऊ ह्यांचं काय नेहमीच जे चालतं तेच चाललंय चहा आणू तुमच्यासाठी नाही मी आता फ्रेश होऊन येते मग येते आईशी आपलं काय ठरलं होतं आताच तर बोलली होतीस ना तिला काही सांगणार नाही आणि तिला सांगायला निघालीस अरे पण काय सरप्राईज आहे ते नव्हतं सांगणार मी फक्त सरप्राईज आहे एवढंच सांगणार होते अग आई तर वरून ताकबात नाही करणार अशी एक ताई हा पकडलं गेलो असतो यार आपण काय आई तू अरे पण तुझ्यासाठी सरप्राईज आहे एवढं सांगितलं तर काय बिघडत नाही आई ऐका ना नका ना सांगू नाहीतर काय एकतर ताई हिला इमोशनल करणार की ताईला सगळं काय सांगून टाकणार आपण ना उगा तिला आपला प्लान सांग बरोबर आहे ओ असं नका बोलू का नाही सांगणार नाही सांगणार नाही नाही सांगणार असंच काहीतरी काय परत गप्प ताई मी चहा आणते तुमच्यासाठी काय गाई काय बोलत होते अगं गिरिजा तुझी स्कूटी बघ ना रिपेअर झालीये कसली चालते मध्ये ते उद्या बघेन मी पण आई तुम्ही कशाबद्दल बोलत होता ते तरी सांगा अगं तुझ्या स्कूटी बद्दलच बोलत होतो आम्ही कसली सर करून पळते आईला पण विचार गेला पण विचार एकदम असं एकदम खतरनाक म्हणजे काही टेन्शनच नाही आता काही प्रॉब्लेमच नाही चालो चालो तू स्कूटी चालो आई खरं बोलतायत ना हे हो चा वहिनी वहिनी मला एक कप चा वहिनी चा चा हाय विक्रांत राव काय म्हणतय मिशन गिरीजा हळूहळू गाडी पुढे सरकते हळूहळू अरे गाडी कशी 120 च्या स्पीडने पुढे जायला काय सल्ले देताय बाबा तुम्ही अरे काय झालं 120 च्या स्पीडने मी गाडी चालवली आणि गाडी ठोकली तर हॅबरेट असेल रे तू अरे तुझ्या जागी जर मी असतो ना यार तुम्ही नाही आहात माझ्या झाले नर्वस झाले एक गंमत सांगू सांग गिरीजा आपल्या घरी आली होती काय सांगतोस आईने बोलवलं होतं काय सांगतोस अरे म्हणजे तुझी आई आता गिरीजाकडे सुनेच्या नजरेने बघायला लागली की काय एवढं नशीब आहे का आपल्या दोघांचं नाही आईने सांगितलं विक्रांत पासून लांब राहायचं मग गिरीजाने आईच्या तोंडावर सांगितलं हे शक्य नाही आम्ही आमची मैत्री नाही तोडणार काय सांगतोस काय गिरीजाने आईच्या तोंडावर सांगितलं हो बाबा आईला सॉलिड डेअरिंगबाज मुलगी आहे एवढ्या वर्षात तुझ्या आईच्या तोंडावर मी असं डायरेक्ट कधीच काहीच बोलू शकलो नाही शिका जरा सुनेकडून शिका झालं परत नर्वस झाले दुसरी गंमत सांगू सांग पोपट सापडला पोपट ज्योतिषी तो ज्योतिषी तो ज्योतिषी सापडला आता तो पोपट आपल्या बाजूने मिठू मिठू बोलणार अरे काय सांगतोस काय तुम्ही जरा हळूहळू बोला अरे काय सांगतोस काय तेच सांगतोय जे तुम्ही ऐकताय
बाबा हाँ आता मिशन गिरिजा सेकंड फेज ला गेलाय. सेकंड फेज ला गेलाय म्हणजे नेमकं कुठे गेलाय? म्हणजे नेमकं इथे गेलाय. विक्रांत अरे हा नाद तुला कधीपासून लागला बाबा? अरे हे पैंजण आहे पैंजण. हे पैंजण नाहीये, गिरिजाच्या हृदयात पोचणारी किल्ली आहे. ही किल्ली आहे? तुम्हाला नाही समजणार ते, राहू द्या. मला हे सांग, लग्न पुढे नेण्याचा विषय तुम्ही काढलात काय समोर? आई हा आता विषय टाळू नका. बाबा विषय काढलात काय समोर? अहो बोला ना. त्या वाघिणी समोर बोलायची माझी हिम्मत होत नाही रे बाळा. मग कशाला उगाच बोलतो? मी असतो तर हे केलं असतं, मी असतो तर ते केलं असतं. जमत तर काही नाही तुम्हाला? अरे तर नाही जमत मला, काय करू मी? बाबा असं बोलून कसं चालेल? तुम्हाला डेअरिंग करावी लागेल. किमान ज्योतिषी आल्यावर तरी डेअरिंग करावी लागेल. हा हे बघ, तो ज्योतिषी येऊन गेला ना मग मी डेअरिंग दाखवू शकतो. मग बघ तू माझा परफॉर्मन्स. तोपर्यंत तरी डेअरिंग ठेवा. झाले परत नर्वस झाले. तिसरी गंमत सांगू? सांग सांग. सांगू? पण ती गंमत तुम्हाला करावी लागेल. इव्हन मला परफॉर्म करावी लागेल? चालेल चालेल सांग. इथून पटकन उठायचं, दरवाजापाशी जायचं, दरवाजा उघडायचा, दरवाजाच्या बाहेर जायचं, खुशी खुशी दरवाजा बंद करायचा आणि स्वतःच्या खोलीत जाऊन झोपायचं आणि मला इथे झोपू द्यायचं. गुड नाईट. एवढं डेअरिंग तर आहे माझ्यात. चला झोपूया. आई चल का निघते मी. आई अगं निघते मी. आई काय झालं? आयशे गिरिजा निघते. आयशे निघते गिरिजा. निघाली बाय. हा नीट डबा घेतला ना? डबा खा वेळेवर. हा ते सगळं करते मी. तू कुठे हरवलीयस? कसला विचार करतेयस एवढा? हा ते अगो काय नाही गो, तुमचं सगळं नीट सुरळीत झालं की दर्शनाला येईन असा नवस बोलले होते ना वेतोबाला. मग मग काय, आता तुझी नोकरी परत मिळाली, तुला प्रसादच चांगलं चाललंय, आपला गौरव मार्गी लागतोय, सुचित्रा पण मन लावून अभ्यास करते. मग नवस फेडायला पाहिजे ना? नवस तर फेडायलाच पाहिजे. हा गो पण मी आत्ता आजारात उठले ना, मला शक्य होईल असं वाटत नाही. मग आयशे तुझ्या जागी आम्ही दोघं जातो ना? हा ही आयडिया चांगली आहे, आम्ही दोघं जाऊन नवस फेडून येऊ. अगं अगं आई तुला बरं नाही आहे, आत्ता आजारातून उठलीयस तू, देवाला कळतं तेवढं. आणि कदाचित वेतोबाच्याच मनात असेल की आम्ही त्याच्यापर्यंत यावं. हा हे असू शकेल. मग चालेल जा तुम्ही. हा बघ तुला आयशे उगाच टेन्शन घेते, झाला ना प्रॉब्लेम सर? आणि वेतोबा आपल्या पाठीशी उभो आणि तो जर आपल्या पाठीशी उभो असत ना तर मागे वळून बघूची गरज नाही बघ. बरोबर बोललाय एकदम. बर मी निघते आता, संध्याकाळी बोलू आपण या विषयावर. सोडते का? चल गाई येते. सावकाश जा बाय. हो हो
काय लपत छपत काय तोयस? ते ऍक्च्युअली गिरीजाच्या नकळत तुम्हाला भेटायचं होतं. काय रे, आता तुला पण तिच्यापासून काहीतरी लपवायचंय काय? नाही सध्या घरात हेच सुरू आहे ना, म्हणून म्हटलं. म्हणजे आईचे उगपरा तू बोल, तू का लपत छपत आलास? सांगतो काकी, हे पैंजण आठवत? अरे हे तर बाईच पैंजण आहे, लहानपणी हरवलं होत. करेक्ट, हे साधं सुद्धा पैंजण नाहीये. गिरीजाचं म्हणणं आहे की जी व्यक्ती हे पैंजण तिला परत देईल त्या व्यक्तीची एक इच्छा ते पूर्ण करणार. बर मग मग काय, माझी एक इच्छा आहे, मी हे पैंजण देईन आणि तिचा हात मागेन. अरे बाळा, किती प्रयत्न करणार तू गिरीजाचा होकार मिळवायला? शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करेन. माझ्या वाढदिवसालाच मी देणार होतो पण नाही जमलं. ऐक ना, तुझ्या बर्थडेला देता नाही आलं तर काय झालं? तिच्या बर्थडेला दे, उसमें काय? अरे हा, ही चांगली आयडिया आहे. अरे पुढच्याच आठवड्यात तिचा बर्थडे, तेव्हाच दे तू. बाय पण एकदम खुश होईल आणि तुझ्या मनासारखं पण होईल. हा चालेल, तिच्या वाढदिवसाला आपण एक ग्रँड पार्टी ऑर्गनाइज करूयात का? नाही नाही नाही, हे नको, गिरीजाला हे आवडणार नाही. आपण आहे ना घरातच तिचा बर्थडे सेलिब्रेट करू. चालेल, हे पण चालेल. आणि हे सरप्राईज तिला आपण देणार आहोत, त्यामुळे सकाळपासून कोणीच तिला विश करायचं नाही. आयशे, हे खास तुझ्यासाठी आहे. नाही करणार मी, नाही करणार. किती वेळा सांगणार आहे अजून तू? चिडू नको, चिडू नको, चिडू नको. अगं आठवण करून दिली त्यांनी. सारखी सारखी काय आठवण करतो? प्लॅनिंग काही झालंय का? नाही तर गिरीजा नाही तोपर्यंत आपण प्लॅनिंग करून घेऊयात. प्लॅनिंग म्हणजे काय, प्राची आहे ना, तिच्या आवडीचं जेवण बनवणार आहे आणि आमचा हा तिच्यासाठी वॉच घेतलंय आणि चिटला डेकोरेशन करणार आहे, हेच प्लॅनिंग आहे. चालेल, बरं चल मी निघतो, मला महत्वाचं काम आहे. चला चला चहा पी. चल 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 चहा घे. चला मी करू चहा. हा कर जा, बस रे बस. हर्षदा, अगं आवर ना ग बाई, उशीर होतोय मला. आले आले, हा तुझा डबा. चिटल्या ती का फोन करते? बोला. कशी आहेस ताई? आज काय लवकर सकाळ झाली मॅडमची? ए हल्ली सकाळ लवकरच होते माझी. हो का? आई तर म्हणत होती की कोल्हापूर कॅन्सल झाल्यापासून तू दुपारीच उठतेस. 2-3 दिवस उशिरा उठले तर या बहिणी लगेच बॅनर लावलेत माझे. असं काही नाहीये ग. बर, फोन का केला होतास? अरे हो, ते सांगायचंच राहिलं, एक सरप्राईज आहे. सरप्राईज आहे? ए माझ्यासाठी आहे का? ए सांग ना चिटल्या. तुझ्यासाठी नाही ग, तुझे काय मदत? गिरीजा ताईसाठी. तिच्यासाठी सरप्राईज बर्थडे प्लॅनिंग केलाय आम्ही. काय सांगतेस, सरप्राईज पार्टी? वाव यार, पार्टी. हो, विक्रांतने आणि आम्ही मिळून प्लॅनिंग केलं. त्यांनी सांगितलंय सगळ्यांना इन्व्हाइट कर, म्हणजे तू, जीजू, तुझी सासू. बरं, बघते, विचारते आणि सांगते तुला. चालेल चालेल. आणि आता ठेव फोन, अगं विघ्नेशला पण उशीर झालाय ऑफिसला जायला, मी बोलते तुझ्याशी नंतर. हा आणि हो, सरप्राईज पार्टी लगेच ताईला सांगून मोकळी होऊ नकोस. बावळट, तेवढं कळतं मला, तुझ्यासारखी आहे का मी? ठेव, बाय. हा बाय. विघ्नेश बोल ना. ते घरच्यांनी आणि विक्रांतने गिरीजाताईसाठी सरप्राईज बर्थडे पार्टी प्लॅन केली आहे. चांगलं आहे की? आपल्या सगळ्यांना बोलवलंय तिथे घरी. खरंच सॉरी ग, मला नाही जमणार. एक काम कर ना, तुम्ही जाऊन या ना, आज खूप कामाचा व्याप आहे का मला. विघ्नेश प्लीज ना प्लीज, चिटल्याने तुला खास आमंत्रण दिलंय. अरे देवा, म्हणजे माझ्या मेहुणीने मला स्पेशल इन्व्हिटेशन दिलंय. अरे मग तर यायलाच पाहिजे, न येऊन कसं चालेल? नक्की ट्राय करतो. अच्छा,
बायको इतका वेळ सांगते तर नको ऐकायला, तुझा मी बोलणारच नाहीये. मस्करी करतोय ग, तू कुठे रागवतेस? बरं बाई, नक्की ट्राय करतो. हा पण येईनच असं नाही. ट्राय करतो म्हणाल. ओके चल 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 निघतो मी, खूप उशीर होतो. बाय बाय बाय. सावकाश. हो हो. आई, ते घरून फोन आला होता. ऐकलंय सगळं, ऐकलंय मी. मग जाऊया आपण सगळे? नाही, मला नाही जमणार बाई. अगं स्नेहाची तब्येत बरी नाहीये, तिला बघायला जायचंय मला. बिचारा विलास खूप टेन्शन मध्ये. हो का? मग मी एकटी गेली तर चालेल आई? हो जा ना जा. आणि बघ, जाताना घरातली सगळी कामं करून जा, नाही तर ठेवशील माझ्या राशीला काम. नाही नाही, मी आवडते ना सगळी काम. आले जा. गिरीजाचा बर्थडे आहे काय? गिरीजा, अगं असा कसा सुखासुखी मी तुला तुझा बर्थडे सेलिब्रेट करायला देईन? मला जितका मानसिक त्रास दिलायस ना तू, प्रत्येक वेळेस मी तुझ्या त्या प्रत्येक आनंदाच्या क्षणी त्याचा वचपा काढणारच. बघतेच तू तुझा बर्थडे असा कसा सुखासुखी सेलिब्रेट करशील ते.